हेलो मैं पच्ची करे नाव लक्षात आहे का रे तुझे? अहो तुमचा फोन कधी येतो याची मी वाटच बघत असतो. बोला ना. आज खूप दिवसांनी आठवण काढली गरीब आजी. असं ना. बरं मला सांग ते थेड ज्या जेलात आहे त्याच जेलात अजून तू ड्युटीला येणार आहे? कोण? मधुकर पाटील ना. हो मी तिथेच आहे. बोला ना त्यांचं काय करायचंय? नाही नाही त्याचं काय करतो काय नाही करायचं त्याला फक्त एक निरोप द्यायचाय. मिसेस सायनी तुम्हीच नेहमी म्हणता ना की आपण फक्त पॉझिटिव्ह विचारच करायचा. मग आता काय रडताय तुम्ही? आमचं घर पाडलं जात आहे सर. यात काहीतरी पॉझिटिव्ह आहे का? पॉझिटिव्ह हे आहे की आपल्याकडे अजूनही लीगल ऑप्शन्स आहेत आणि मी चैतन्याला सांगितलं आहे की लवकरात लवकर कोर्टाची डेट मिळव. चला उठा पाटील. उठा उठा चला उठा 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 उठा. काय झालं? अहो झोपा कसल्या काढताय? इकडे तुमच्या आश्रमाच्या जागेवरचा स्टे उठला. गेला तुमचा आश्रम गेला. आता लवकरच पाडणार आहे तो आणि तिकडे फक्त दगड धोंडे शिल्लक राहणार आहे पाटील. नाही असं होऊ शकत नाही. असं होऊ शकत नाही. आपण ते शक्य केलंय आमच्या मैपतसाठी. जाऊ द्या मी तुम्हाला दयेपोटी काहीतरी सांगायला आलो. आता लवकरच कोर्टाची तारीख लागेल. शिकरेंच्या कंपनीनं विकत घेतली ती जागा आणि तुमचा आश्रम पाडून तिथे हॉटेल बांधणार आहेत म्हणे. मला एक सांगा अजून ती केस कोर्टात आहे ना? हे बघा माझा जावई मोठे वकील आहे ते यातनं नक्कीच काहीतरी मार्ग काढते. अहो ते नुसता आश्रम नाही आहे हो माझ्या लेकरांचं घर आहे ते. साहेब एक काम कर ना माझ्या मुलीला फोन लावून द्या ना. सायलीला फोन लाव. हे बघा झालं तर हात सोडतो मी. बघाच काहीतरी सांगू नका. त्याची परवानगी नाही मिळणार. बसा तिकडे कोपऱ्या. बघाच काही सांगताय. बसा तिकडे. साहेब मी हात सोडतो. ओ मला सायलीला फोन लावून द्या ना. ओ मला बोलायचंय तिच्याशी. ओ साहेब साहेब प्लीज प्लीज साहेब. अर्जुन चैतन्य भाऊजी आले. या भाऊजी. ये. 100 वर्ष आयुष्य. तुम्हाला तारीख मिळाली? हो उद्याचीच मिळाली. फॅन्टॅस्टिक. आपला पेपर वर्क रेडी आहे आणि आपल्याकडे असा पॉइंट आहे ना की कोर्टाला तो स्टे परत ठेवावाच लागेल. कुठले पॉइंट? मिस्टर सॅली या लॉ मधल्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत. तुम्ही काय पडू द्यात. फक्त विश्वास ठेवा माझ्यावर. लेट्स होप फॉर द बेस्ट. चला उद्या सकाळी लवकर निघायचंय. झोपतो आता. गुड नाईट. प्रिया 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 बोल बोल. आज कुठे पार्टी करायची रात्री? बोल. ऑप्शन्स देऊ तुला. पनवेल मधला एखादा मस्त पब किंवा पुण्याला जायचं का किंवा मग मुंबईमध्ये जाऊन डीजे पार्टी करायची का? बोल तू फक्त बोल 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 बोल. एक मिनिट. तुम्ही हे सेलिब्रेशन का करताय हे कळेल का मला? तुम्ही तुम्ही नाही आपण 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 सेलिब्रेट करायचंय. म्हणजे खर तर तू सेलिब्रेट करायचंय. जी काही गोष्ट घडली ना ती तुझ्या रिलेटेड आहे. ऐक मैपतनं जबरदस्त सेटिंग केलंय. आश्रमाच्या जागेवरचा स्टे उठवायचा. डायरेक्ट जजलाच हाताशी धरलंय त्यांनी. आता पुढच्या काही दिवसात तुमचा तो आश्रम जमीन दोस्त होणार. काय सॉलिड न्यूज दिली हो. म्हणजे आता विलास खून झाला तेव्हाचा एखादा पुरावा जर तिथे राहिला असेल तर तोही नष्ट होणार. तुम्हाला सांगते मला ना कधी कधी स्वप्न पडतं की अर्जुनच्या हाती ना ते आश्रमाचं सीसीटीव्ही फुटेज लागलंय आणि त्याला दिसतंय की साक्षीने खून केला होता विलासचा आणि तो मी बघत उभे होते तिथे. हे बावळट तुमच्या त्या आश्रमात साधा टीव्ही तरी होता का? साधा टीव्ही होता. मग सीसीटीव्ही कुठनं काढला? काय बोलते. नाही ना त्या आश्रमात काही पुरावे वगैरे नसतील. पण एक बरं आहे आता एकदा का तो आश्रम भुईसपाट झाला ना तुझी सगळी भीती संपून जाईल. आता बोल कुठे सेलिब्रेट करायचं आपण? आपण आपण नाही मी. जे काही सेलिब्रेशन करायचं ना ते मी करणार आहे. काय ना आमचं सेलिब्रेशन वेगळं असतं. तुमचे अंकल लोकांसारखे नसतं. ते प्लॅन बी काय कसले प्लॅन करतोय तुझा अंकल? हम्म
काय मोबाईलचे प्लॅन रे, माझ्या मोबाईलचा प्लॅन काहीतरी विचित्र आहे, म्हणून मी जरा हिच्याशी चर्चा करत होतो की कुठला प्लॅन चांगला आहे माझ्या मोबाईलसाठी. तर ही म्हणते की आमचे तरुण लोकांचे प्लॅन्स काहीतरी वेगळे असतात, त्यामध्ये ते ओटीटी चॅनल्स वगैरे फ्री असतात, तुम्हा अंकल लोकांचे प्लॅन्स वेगळे असतात वगैरे असं काहीतरी म्हणत होती. बरोबर बरोबर. बाबा तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? अरे हो, काय मी तुला हे सांगायला आलो होतो की आता प्रतिमाची सेवा करण्याची ही संधी वाया घालवू नकोस. तू जितका जास्त वेळ तिच्या बरोबर घालवशील ना तितकं ती तुझ्यावर जास्त प्रेम करेल. हो बाबा मला माहिती आहे, मी आता आईचा हात सोडून कुठेच जाणार नाही. व्हेरी गुड, मग आजपासून तू आमच्या खोलीतच तिच्या बरोबर झोपत जा. मी पण मग तुम्ही कुठे झोपणार बाबा? म्हणजे ते काय की जोपर्यंत प्रतिमा या घरामध्ये कम्फर्टेबल होत नाही ना तोपर्यंत मला तिथे झोपणं जरा योग्य वाटत नाही, तोपर्यंत मी गेस्ट रूम मध्ये झोपत जाईल. ग्रेट दादा, खरंच इट्स जेंटलमन्स डिसिजन. आणि तू म्हणतोस ते खरं बरं का, म्हणजे प्रतिमा वहिनीला आपण असं एकटं नाही सोडू शकत, त्यामुळे तन्वीलाच तिच्या खोलीत झोपावं लागेल. अरे हो, आणि तन्वीचा प्रतिमाला आधार पण वाटेल, आणि मग तन्वी जास्त जागरण करायचं नाही कळलं, आणि खूप काळोख पण ठेवायचा नाही खोलीमध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसलाही आवाज होऊ द्यायचा नाही. पण कसलाही आवाज झाल्यानंतर पटकन ती उठून बसते आणि मग पहाटेपर्यंत ती जागीच राहते, तर तेवढी काळजी मात्र घे. मी आलो. करता मस्त पार्टी कर, एकटी पार्टी करणार होती ना अंकल लोकांबरोबर, तुला पार्टी करायची नाही ना, वेगळे प्लॅन्स असतात ना तुमचे. करता पार्टी, पार्टी विथ प्रतिमा आंटी. करा काय डीजे बीजे बोलवू? तुमच्या भावाला काय गरज होती स्वतःची रूम सोडून तिथे गेस्ट रूम मध्ये जाऊन झोपायची? देवी आई, तुम्हाला आयुष्यात कुठल्या वळणावर आणून उभं केलंयस ग? मधुभावना सोडवण्यासाठी आम्ही इतकी धडपड करतो, त्याला यश नाहीच, आणि त्यात भर म्हणून आता मला माझं घर डोळ्यासमोरून जाताना दिसतंय. ते घर ज्यात मी लहानाची मोठी झाले, हसले खेळले रडले, ते घर खरंच माझ्या डोळ्यासमोर नाहीस होईल का ग देवी आई? तर रोज मला या अर्ध्या मेंदूच्या बाईला सहन करायचंय, काय ओढवून घेतलंय मी हे? आता मला असं काहीतरी करावं लागेल की प्रतिमा मला स्वतःच माझ्या खोलीत जाऊन झोपायला सांगेल, मग किल्लेदार काहीच करू नाही शकणार. पण मैपत रावांना वाचायला आश्रमाची इमारत जमीनदोस्त करण्याची परवानगी देत. खूप खूप थँक्यू जस साहेब. थांबा मी लॉर्ड, जो आश्रम जमीनदोस्त करण्याची तुम्ही परमिशन देत आहात त्या जागेवर खून घडला, आणि ज्या जागेवर गुन्हा घडलाय ती जागा उद्ध्वस्त करण्याची परमिशन तुम्ही कशी देऊ शकता? मला पुरावा शोधण्यासाठी एक दिवस हवाय मी लॉर्ड, आणि तो एक दिवस तुम्हाला द्यावाच लागेल. हे मी नाही कायदा सांगतोय.